सुमोटोमो या कंपनीतून आपण मिरचीच्या प्लॉटवरती आलेलो आहे. त्यांनी कोणतं औषध मारलं आणि त्यांना किती फायदा झाला आपण जाणून घेऊया शेतकऱ्याकडून. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तुमचं नाव काय का? ज्ञानदेव बाबू सरगर राहणार खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 77 74 91 00 56. तुम्ही औषध कोणतं वापरलं सुमोटो? आपण हे जे विद्युत वापरलं होतं ना, विद्युत वापरल्यामुळे काय झालं, ही कांडीची संख्या अगोदर लांबती पडत होती आणि फुलकळी वगैरे ज्यादा नव्हती. विद्युत वापरल्यामुळे फायदा काय झाला की झाड डेरा करते आणि कांडीची संख्या आकूड पडते. आकूड पडल्यामुळं फुलकळी जास्त लागते आणि तीर कमी पडलं की फुलाची संख्या वगैरे जास्त वाढते. तुम्हाला काय काळुकीमध्ये काय फरक जाणवला? काळुकी एकदम व्यवस्थित आहे, फुटवा एकदम व्यवस्थित आहे. झाड जी असं वर हाईट वाढायची ती असं डेरादार आहे. डेरादार झाल्यामुळे फुटवा जास्त असला की कळी जास्त निघते, उत्पन्न ज्यादा वाढते. विद्युत मारायच्या अगोदर काय होतं? विद्युत मारायच्या अगोदर काय होतं, एक शिवडी असं झाड चाललेलं होतं आणि फुलांची संख्या कमी होती. विद्युत म्हणजे मारल्यामुळे झाडानं ही जी आहे ना डेरा केला ना, म्हणजे चूड जास्त झाल्यामुळं. आणि जे फुलांचं रुपांतर मिरची झालं? हा, फुलाचं रुपांतर मिरची झालं आणि संख्या जास्त, म्हणजे फळाची संख्या जास्त आहे. आता आपण फुलकळी किती लागली हे बघू शकता. विद्युतचा त्यांनी वापरलेला रिझल्ट आहे. फुलकळी बी आहे आणि हिर भरपूर आहे. मिरची भरपूर मिरच्या भरपूर आहे. ही काही खाली आता ह्याच्यावरच आहे ना, म्हणजे आता हे मालाचा वजाडाच करावा लागतोय आणि पावसामुळे हे काय होतंय, पण विद्युत मारल्यामुळे पुढं जास्त हे जी जास्त निघणार प्रगती जास्त झाली चूड करण्याची. मग तुम्ही या विद्युत बद्दल बाकी शेतकऱ्यांना काय सांगता? काय आता बाकी शेतकऱ्यांनी कसं आहे, येऊन कोण जर माहिती घ्यायला लागलं तर त्यांना विद्युत मारा म्हणून सांगणं गरजेचं आहे, का तर शेतकऱ्याचा थोडा फायदा होतोय ना. चालतंय, धन्यवाद. राम राम.